मॉर्निंग कालवण आपण एंट्रॉपी स्टडी केली होती. एंट्रॉपी मध्ये एंट्रॉपी स्टडी करताना एक्झॅक्ट ते एक स्पेशल स्टँडर्ड फंक्शन म्हणून आपण स्टडी केलं होतं. आता त्याच्यामध्ये आपण काय कॅल्क्युलेट केलं होतं, तर काल आपण स्टडी करताना एखादा मॉलिक्यूल किंवा एखादं मॉलिक्युलर स्टेटमधलं एखादं कंपाउंड असेल, तर आपण त्याच्यामध्ये काय करत होतो, मी ट्रान्सफर करून त्याचं ऑर्डर्ड आणि डिसऑर्डर्ड आणि हायली डिसऑर्डर्ड, म्हणजे थोडक्यात काय केलं आपण, तर डिसऑर्डरनेस जो फॅक्टर आहे तो स्टडी केला. आणि जर तो स्टडी करायचा असेल तर त्याला आपण एंट्रॉपी जी एक सिम्पल जनरल डेफिनेशन दिली होती, काय सांगितलं होतं, तर डिग्री ऑफ डिसऑर्डरनेस ऑर रँडमनेस, बरोबर ना, डिग्री ऑफ डिसऑर्डरनेस ऑर रँडमनेस आर मेजर्ड थर्मोडायनॅमिकली द टर्म ऑर द प्रॉपर्टी ऑफ वर्ड एज एंट्रॉपी. म्हणजे एक स्पेशल स्टँडर्ड थर्मोडायनॅमिकल प्रॉपर्टी यूज केली ज्याच्यामध्ये आपण डिग्री ऑफ डिसऑर्डरनेस कॅल्क्युलेट करतो. मग काल आता फक्त होतं, आपण एक एक्झाम्पल आईचं एक्झाम्पल घेतलं होतं, सॉलिड परमिशन लिक्विड घेतलं, सॉलिड वॉटरचं परमिशन केलं होतं, आणि सॉलिड वॉटर टू आपण गॅसेस स्टेटपर्यंत कन्वर्ट केलं, म्हणजे सॉलिड टू लिक्विड केलं, पुन्हा लिक्विड टू गॅसेस कन्वर्जन केलं. ह्या प्रोसेसमध्ये फक्त आपण त्याच्यामध्ये ॲडिशनल हीट टाकत गेलो, हीट रिमूव्ह केली तर पुन्हा रिॲक्शन रिव्हर्स येते, हाही फॅक्टर स्टडी केला. म्हणजे काल बघताना फक्त काय बघितलं, बघून एंट्रॉपी टर्म बघितले की एंट्रॉपी नेमकं काय असतं, रिप्रेझेंट कशन करतो, तर डेल्टाही असणार, कारण डायरेक्टली एंट्रॉपी कॅल्क्युलेट होत नाही, म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, चेंज इन एंट्रॉपीज कॅल्क्युलेट करायला पाहिजे. कॅल्क्युलेट करण्यासाठी बेसिक टर्म म्हणून आपण काल डेफिनेशन दिली होती. काल आपण त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स पण बघितली होती, बघा फक्त काय करायचं आहे, तर ऑर्डर्ड स्टेट टू डिसऑर्डर्ड स्टेट, म्हणजे ऑर्डर टू डिसऑर्डरनेस जसं गोज ऑन इन्क्रीजिंग द एंट्रॉपी व्हॅल्यू गोज ऑन इन्क्रीजिंग, जसं जसं आपण ऑर्डर करून डिसऑर्डरकडे जाणार तसं एंट्रॉपी व्हॅल्यू जी होती ती इन्क्रीज होत होती. मग त्याच्यात दोन पार्ट येणार, एक तर एक एंट्रॉपी ओनली पॉझिटिव्ह येणार नाही तर निगेटिव्ह येणार. मग पॉझिटिव्ह कधी येणार, तर लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड, म्हणजे आपण सॉलिड टू गॅस जात असू तर पॉझिटिव्ह येणार, गॅस टू सॉलिड येत असू, उलट येत असू, रिव्हर्स येत असू, तर मात्र काय येणार, निगेटिव्ह. म्हणजे काल आपण फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू, म्हणजे साईन कन्व्हेन्शनचा पार्ट फॅक्टर जो आहे तो फक्त स्टडी केला. आता पुढचा एक छोटासा पॉईंट आहे क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ द एंट्रॉपी. आता काल बघितली नुसतीच टर्म झाली, तर टर्ममधून आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळाली का, नाही, फक्त आपल्याला काय मिळालं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईन असतं एवढंच फक्त कन्फर्म माहीत झालं. मग आता जर त्याची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल, कारण आपल्या एन्थाल्पीची व्हॅल्यू होतेच, एन्थाल्पी कसं आहे स्टँडर्ड फंक्शन होतं, तेही आपण कॅल्क्युलेट करून घेतच होतो, कारण त्यासाठी फॉर्म्युला पुन्हा फर्स्ट लॉज ॲप्लिकेशन फर्स्ट लॉ सगळं आपण बघितलं, म्हणजे फॉर्म्युला तयार केला बरोबर, म्हणजे तिथेही आपण हीट ट्रान्सफर केलेली आणि वर्क डन घेतलेला, बरोबर ना, एन्थाल्पीला. आता एंट्रॉपी पण कॅल्क्युलेट करता आली पाहिजे, कारण फक्त नुसतं ऑर्डर्ड स्टेट टू डिसऑर्डर्ड स्टेट जाता येतं आणि डिसऑर्डर टू हायली डिसऑर्डर जाता येतं एवढं फक्त अपेक्षित नाही आहे. म्हणजे तिथं जी ट्रान्सफर होणारी हीट जी आहे ती हीट कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. मग ती हीट कशा होती, कसं काय कॅल्क्युलेट करतात, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघू, एंट्रॉपी जी आहे ती स्टेट फंक्शन आहे. सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट, एंट्रॉपी जी आहे ती कशी आहे, स्टेट फंक्शन आहे. मग स्टेट फंक्शन असेल तर काय असते, तर व्हॅल्यू जी आहे ती करंट स्टेटवरती डिपेंड असते, म्हणजे तुमच्या पाथवर डिपेंड नाही आहे. स्टेट फंक्शन असल्यामुळं कसं, त्या कंडिशनला म्हणजे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट असे दोनच कंडिशन असतात. इनिशियल स्टेटला तुमची एंट्रॉपी कॅल्क्युलेट झाली पाहिजे, पुन्हा फायनल स्टेटला कॅल्क्युलेट झाली पाहिजे, म्हणजे दोघांच्यामध्ये डिफरन्स घेतला, म्हणजे फायनल स्टेट मायनस इनिशियल स्टेट केला की तुम्हाला डिफरन्स म्हणजेच चेंज इन एंथाल्पी एंट्रॉपीची व्हॅल्यू मिळेल. मग आता ती कॅल्क्युलेट कशी करायची, मॅथमॅटिकली ती कशी कॅल्क्युलेट करायची, त्याच्यासाठी आहे ना क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन एक्सप्लेन केले. त्या डेफिनेशनमध्ये सगळा फॉर्म्युला त्यांनी दिला आहे, काय सांगितलं बघा, द एंट्रॉपी चेंज ऑफ द सिस्टीम, कुठल्याही सिस्टीमसाठी जर एंट्रॉपी चेंज कॅल्क्युलेट करायचं असेल तर, द एंट्रॉपी चेंज ऑफ द सिस्टीम इन अ प्रोसेस इज इक्वल टू द अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर टू इट इन अ रिव्हर्सिबल मॅनर डिवायडेड बाय टेम्परेचर ॲट विच ट्रान्सफर टेक्स प्लेस आर कॉल्ड ॲज एंट्रॉपी. कालची डेफिनेशन वेगळी होती, कालच्या डेफिनेशनमध्ये नुसतं प्रोसेस काय होणार ती एक्झॅक्ट कंडिशन दिली, आणि आजच्या डेफिनेशनमध्ये सगळं त्यांनी फॉर्म्युला दिला आहे. आता कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय सांगितलं बघा, तर चेंज आता जसं जसं सेंटेन्स पुढं बोलत जाऊ ना तसं मी आता फॉर्म्युला तयार करते बघा, द एंट्रॉपी चेंज ऑफ द सिस्टीम ऑफ अ प्रोसेस इज इक्वल टू, म्हणजेच डेल्टा यस इज इक्वल टू, बरोबर ना, अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर टू इट इन अ रिव्हर्सिबल मॅनर, म्हणजेच हीट कशाने रिप्रेझेंट करायचं, क्यू आहे कशी रिव्हर्सिबल, इथं बेसला कंपल्सरी रिव्हर्सिबल द्यायचं, आणि पुन्हा काय म्हटलं डिवायडेड बाय टेम्परेचर, डिवायडेड बाय काय येणार टेम्परेचर, बरोबर ना, म्हणजेच हे लिहिताना शॉर्टमध्ये पण लिहू शकताय असं डिवायडेड बाय टी, ओके, म्हणजे फॉर्म्युला तयार.
डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिवर्सिबल डिवाइड बाय टेम्परेचर. आता हे पूर्ण एकदम लिहू शकता आहे, पाहिजे असेल तर शॉर्ट मध्ये पण लिहू शकता आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मी सांगताना तुम्हाला काय म्हटलं, तर एंट्रोपी जी आहे ती काय स्टेट फंक्शन आहे, म्हणजे करंट स्टेट वरती व्हॅल्यू डिपेंड. तुमचा पाथ फर्स्ट पाथ यूज करा, सेकंड यूज करा, थर्ड यूज करा, म्हणजे एका रिएक्शनसाठी तुम्ही चार पाथ यूज करा, नाही तर 10 करा, नाही तर 15 करा, पाथवरती हे फंक्शन डिपेंड नाही. म्हणजे तुमचे एक्झॅक्ट इनिशियल स्टेट फायनल स्टेट याच्यावरती डिपेंड असेल. आणि स्टडी करताना काय सांगितलं बघा, जी ही ट्रान्सफर करतात ती कशी असायला पाहिजे, मी सांगितलं रिव्हर्सिबल मॅनर. म्हणजे जर तुम्ही फॉरवर्ड रिॲक्शन स्टडी करत असाल ना, तर त्या फॉरवर्ड रिॲक्शनची बॅकवर्ड रिॲक्शनची हीट जी आहे ती कॅल्क्युलेट करायची. म्हणजे समजा की फॉर एक्झाम्पल घेऊ शकते, समजा मी बाहेर सॉलिड स्टेटमध्ये आहे आणि मी कन्वर्ट कशामध्ये करणार आहे, लिक्विड स्टेटमध्ये जाणार आहे. तर सॉलिड टू लिक्विड जायचं, म्हणजे ही जी काय हीट असेल सॉलिड टू लिक्विड जायला जी ऍब्सॉर्ब केली, ती उलटच फंक्शन स्टडी करायचं, म्हणजे रिव्हर्सिबल हीट जी आहे ती कॅल्क्युलेट करून द्यायची. त्यामुळे म्हणताना फॉर्म्युला काय म्हणते, क्यू रिव्हर्सिबल डिवायडेड बाय काय असणार आहे टेम्परेचर. आता याचे युनिट पण कॅल्क्युलेट करून देणे गरजेचं आहे. डेल्टा इज इक्वल टू हीट आहे बरोबर, म्हणजे ती काउंट कशामध्ये होणार, जूलमध्ये होणार, डिवायडेड बाय टेम्परेचर आहे, काउंट कशामध्ये होणार, केल्विनमध्ये होणार. म्हणजेच आता याच्यासाठी जर युनिट बघायचं झालं, हे केल्विनचं वर टाकलं तर डेल्टा एस इज इक्वल टू जूल पर केल्विन बरोबर ना. हे एंट्रोपीचं युनिट झालं. काय वेळेला हा एक मार्कासाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन विचारतात, बाकीच्या एक्झामला आपण तो क्वेश्चन विचारतात. एंट्रोपीचं युनिट आणि एन्थाल्पीचं युनिट काय आहे, किलोजूल पर किलोजूल पर, आणि याच्यामध्ये मात्र काय असणार आहे, जूल पर केल्विन, जूल पर केल्विन. जूलमध्ये काउंट करणार हीट, डिवायडेड बाय काय असणार टेम्परेचर, टेम्परेचर कशात असणार केल्विनमध्ये. दोन्ही काय असणार आहे ते असाइनमेंट टाका, जूल पर केल्विन हे युनिट मिळेल. आता याच्यामध्ये अजून एक दोन पॉईंट सांगायला लागणार आहेत, एक म्हणजे एन्ट्रॉपी जे आहे त्याचं आणि हीटचं रिलेशन, आणि दुसरं एन्ट्रॉपी आणि टेम्परेचर याचं काय रिलेशन आहे. तर पहिलं रिलेशन जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, डेल्टा एस डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यू बरोबर ना. हीट जे आहे ते हीटला काय असणार डायरेक्टली प्रपोर्शनल, म्हणजे ते फॉर्म्युला तर आहेच. मग आता असं का, त्याचं एक्सप्लेनेशन पण देणं गरजेचं आहे. तर एखाद्या वेळेस एखादी सिस्टीम, ज्यावेळेला एखाद्या सिस्टीममध्ये आपण हीट ॲड करणार बरोबर, त्यावेळेला समजा की फॉर एक्झाम्पल आता आपण बघायला गेलो, मग कालचं एक्झाम्पल त्याचं एक्झाम्पल होतं घेऊया. समजा आईस फॉर्मेशन आहे बरोबर, म्हणजे ही कशी आहे, परफेक्टली ऑर्डर्ड स्टेट आहे. ओके, आता मी याच्यामध्ये काय केलं, वाढून हीट ट्रान्सफर केली बरोबर, म्हणजे याच्यापासून काय मिळालं, डिसऑर्डर्ड स्टेट मिळाली. पुन्हा हीट ट्रान्सफर केली म्हणजे याच्यापासून मला हायली डिसऑर्डर्ड स्टेट मिळाली. त्याच्यावर तुमचे लक्षात आलं का बघा, ज्यावेळेला आपण हीट ऑर्डर स्टेटमध्ये ट्रान्सफर करतो त्यावेळेला एन्ट्रॉपी व्हॅल्यू जी आहे ती हायर मिळणार, म्हणजे डेल्टा इज गोज ऑन इन्क्रीजिंग बरोबर ना. मग डेल्टा जर इन्क्रीजिंग मिळत असेल तर तो ग्रेटर झाला, म्हणजे एन्ट्रॉपी जशी जशी डेल्टाची व्हॅल्यू जशी जशी हायर होत जाणार तसं तुमचं ऑर्डरनेस पण हायर होत जाणार. म्हणजे आतमध्ये ज्यावेळेला एखाद्या सिस्टीममध्ये हीट आपण ॲड करणार त्याला आतल्या मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी बरोबर हायर होते. कारण ज्या ह्याच्यामध्ये आपण या सिस्टीममध्ये आता समजा ही सिस्टीम आहे सॉलिड स्टेटमध्ये, त्याच्या त्याला हीट ट्रान्सफर करणार त्याला मॉलिक्युलमध्ये काय आलं, रँडमनेस आला, म्हणजे कायनेटिक एनर्जी काय झाली हायर, फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक पडला, त्यामुळे कसं झालं मॉलिक्युल मॉलिक्युल थोडीशी बाजूबाजूला सरकले आणि बाजूबाजूला सरकले म्हणजे कायनेटिक एनर्जी हायर झाली कारण त्यांना मोशन आले. आणि याच्यापेक्षा हायली डिसऑर्डर्ड स्टेटमध्ये काय होणार, कायनेटिक एनर्जी काय असणार हायर. म्हणजे जसं एन्ट्रॉपी हायर होणार तसं तुमची हीट ट्रान्सफॉर्मिंग हीट जी आहे ती हायर होणार. उलट सांगू शकताय, जेवढी तुम्ही हायर अमाऊंटमध्ये हीट ट्रान्सफर करणार तेवढी एन्ट्रॉपी व्हॅल्यू जी आहे ती काय होणार, इन्क्रीज होणार दिसते जातात. जेवढी हीट ट्रान्सफर करणार तेवढं डिसऑर्डर्ड स्टेट येणार, पुन्हा अजून हीट ट्रान्सफर केलं हायली डिसऑर्डर्ड स्टेट येणार. म्हणजे जसं जसं तुम्ही त्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर करत जाणार तसं तुमची एन्ट्रॉपी व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीज होत जाणार. त्यामुळं एन्ट्रॉपी गोज ऑन इन्क्रीजिंग फेन हायली ऑर्डर्ड स्टेट टू सिस्टीम ट्रान्सफर फ्रॉम ऑर्डर्ड स्टेट टू हायली डिसऑर्डर्ड स्टेट बरोबर. म्हणजे हीट ॲड केल्यानंतर फंक्शन मिळणार, म्हणजे डेल्टा एच व्हॅल्यू डायरेक्टली प्रपोर्शनल टू द हीट. दुसरं फंक्शन काय सांगितलं आपण, डेल्टा एच व्हॅल्यू इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर. आता मात्र थोडंसं वेगळं होतं, ज्याला आपण टेम्परेचर ॲड करणार त्यावेळेला त्याच्यामध्ये हायली डिसऑर्डर्ड स्टेट असेल, ज्याला आपण टेम्परेचर कमी करणार त्याला डिसऑर्डरनेस कमी कमी होत जाणार, ज्याला टेम्परेचर हायर करणार त्याला डिसऑर्डरनेस इन्क्रीज होत जाणार. म्हणजे तो उलट्या सुलट्या कन्सेप्ट आहे. म्हणजे डेल्टा एसची व्हॅल्यू हायर झाली की त्याला टेम्परेचर काय असणार, कमी असणार बरोबर ना. आणि ज्याला टेम्परेचर हायर होणार त्याला डेल्टा एसची व्हॅल्यू काय असणार आहे, कमी असणार. म्हणजेच हे काय झालं, रिव्हर्सिबल फंक्शन झालं. म्हणजेच डेल्टा एस काय, एन्ट्रॉपी रेसिप्रोकल ऑफ द टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर घेतला तर त्याच्यामध्ये काय असणार, एक व्हॅल्यू हायर होत जाणार दुसरी व्हॅल्यू लोअर होत जाणार, आणि एन्ट्रॉपी आणि हीट घेतली
एंट्रोपी इंक्रीज होणार तसे हीट पण इंक्रीज होणार, एंट्रोपी डिक्रीज होणार तसे हीट पण डिक्रीज होणार. या फॉर्म्युल्यावर त्याच्या दोन कंडिशन फक्त सांगणं गरजेचं आहे. याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते नोट्समध्ये दिले व्यवस्थित तेवढंच फक्त असेल ते एक्सप्लेन करा. समजलं? आता पुन्हा एकदा बघा, ही डेफिनेशन पण एक मार्क्ससाठी असेल, याचा फॉर्म्युला सेपरेटली विचारला जाईल, याच्यावरती प्रॉब्लेम्स असणार आहेत, त्याचं युनिट सेपरेटली विचारलं जाईल, आणि हे दोन टर्म ह्या दोन कन्सेप्ट ज्या शेवटचे दोन सेगमेंट जे आहेत ते पण महत्त्वाचे, तेही विचारतात. रिलेशन ऑफ एंट्रॉपी विथ टेम्परेचर अँड हीट दोघांच्याविषयीचं रिलेशन जे आहे ते पण सांगणं गरजेचं आहे. आता हा झाला पॉईंट एंट्रॉपी. चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीपासून सगळे पॉईंट जे आहेत ते डिटेलमध्ये स्टडी करत आलो, आणि इथंपर्यंतचाच पार्ट जो आहे तो आपल्या सिलेबसमध्ये आहे बारो. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे, दोन तीन डेरिवेशन्स आहेत पुढचा पार्ट, तो आपल्याला स्टडीला नाही आहे. त्यामुळे मी हा चॅप्टर जो आहे तो इथंच थांबवणार आहे. इथंपर्यंतचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित परफेक्ट करा, आणि याच्यात ह्या शेवटच्या पॉईंटमध्ये थोडंसं नोट्समध्ये करेक्शन आहे. हे क्यू जे आहे ते स्मॉल आहे, ते कॅपिटल लेटर टाका, आणि इथं एक थोडासा चेंज आहे नोट्स म्हणून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि इथं पण डेल्टा एस हे इथं एक थोडासा चेंज आहे, तेवढा चेंज तेवढा करून घ्या. ते दोन तीन ठिकाणी करेक्शन आहे, तेवढी शेवटच्या पॉईंटचे करेक्शन करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा चॅप्टर इथंपर्यंतच आहे, अगदी सिम्पल चॅप्टर आहे, सोपा चॅप्टर आहे, सगळे डेफिनेशन आणि हे सगळं. आणि मुळात तसं एक्झाम्पल बरीचशी देऊन मी एक्सप्लेन केलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काहीही शंका नसावी. आणि सगळ्या डेफिनेशन आहे, डेफिनेशनसाठी पण फॉर्मॅट जे होतं एकाच टाईपचं बऱ्याच डेफिनेशनसाठी फॉर्मॅट आहे. त्यामुळे थोडंसं तयारी करताना थोडंसं व्यवस्थित तयारी करा, आणि जे काय असेल ते पटपट पटपट काय असेल ते डेफिनेशन एकाकडेनं स्टेटमेंट्स लॉ वगैरे जे काय असेल ते व्यवस्थित थोडंसं परफेक्ट करा. आणि याच्यावरती रविवारी टेस्ट असेल परवा, त्यामुळे टेस्टला कंपल्सरी चांगले मार्क्स पडले पाहिजे. थेरी पण असेल आणि त्याच्यावरतीच ऑब्जेक्टिव्ह पण असते. आणि एकाकडेनं सगळं डेफिनेशन आहे, डेफिनेशन लॉ स्टेटमेंट काय असेल ते सगळंच सगळं परफेक्ट करा. त्याला काय पर्याय नाही आहे. काही एक्झाम्पलसाठी एकदा तिच्या झाली आहे त्यावाजून परफेक्ट करणं गरजेचं आहे. आता एंट्रॉपीसाठी वगैरे एक्झाम्पल देताना कमी कशाला नाही आहे, पण एंट्रॉपीची ती डेफिनेशन पण माहीत पाहिजे, क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन पण माहीत पाहिजे. समजलं? इथंपर्यंत काय शंका आहे का बघा. इथं हा चॅप्टर संपला.